नमस्कार। आता नुकतंच तुमचं ऑपरेशन झालं असेल आणि आता ऑपरेशन नंतर मोतीबिंदू आपला काढून टाकला आहे। आपल्या डोळ्यामध्ये नवीन आणि चांगलं असं कृत्रिम लेन्स आम्ही बसवलेलं आहे। तर आता पहिले 8 दिवस ऑपरेशन नंतर तुम्ही कुठली काळजी घ्यायची आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। ऑपरेशन झाल्यानंतर तुमचे डोळ्यात ड्रॉप्स घालण्याची प्रक्रिया आपल्या असिस्टंटनी चालूच केली असेल। यापुढे औषधं कशी आणि किती वेळा घालायची याची सर्व माहिती तुम्ही आमच्या समुपदेशकांकडून करून घ्या आणि दिलेल्या जे टाइम टेबल आहे जे त्या ड्रॉप्सवर लिहिलं असेल त्याप्रमाणे या औषधांचा वापर करा। कुठलीही शंका असल्यास तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या समुपदेशकांना विचारू शकता। ऑपरेशनपूर्वी तुमची जर डोळ्याची काही औषधं चालू असतील, जशी काचबिंदूची औषधं किंवा डोळ्याला थंड वाटायची लुब्रिकेटिंग ड्रॉप्स, तर ते तुम्ही ऑपरेशननंतरसुद्धा चालू ठेवणं हे गरजेचं असतं। याविषयीसुद्धा काही शंका असेल तर जरूर तुम्ही आम्हाला विचारा। शरीराची औषधं जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर आजारांची औषधं ही पूर्ववत चालू ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। रक्त पातळ करायची औषधं जर तुम्ही बंद केली असतील तर ती उद्यापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून पूर्ववत चालू करा। आहाराच्या विषयी मोतीबिंदूनंतर असं काही पथ्य नसतं, पण शक्यतो बाहेरचं खाणं, जास्त तेलकट तिखट खाणं हे टाळावं, जेणेकरून अन्यसरी आपल्या पोटाला त्रास होणार नाही। ऑपरेशननंतर आपल्याला जो डोळ्याचा भाग आहे तो शक्यतो पहिले 6 ते 7 दिवस भिजवू नये, म्हणजे थोडक्यात डोळ्याला डायरेक्ट पाणी लागू नये याची काळजी घ्यावी। म्हणजे तुम्ही चेहरा जो आहे स्पॉन्जिंग म्हणजे गरम पाण्यात थोडासा टॉवेल भिजवून तुम्ही चेहरा पुसून घेऊ शकता। डोक्यावरनं आंघोळ करणं पहिले 5 ते 7 दिवस टाळावं, परंतु 6व्या दिवसानंतर मात्र तुम्ही डोक्यावरनंसुद्धा आंघोळ करू शकता, तसेच फेस वॉशसुद्धा करू शकता। अगदी साबण लावून 6व्या दिवसानंतर तुम्ही चेहरा धुवू शकता, परंतु पहिले 5 ते 6 दिवस मात्र तुम्ही थोडीशी काळजी घ्या। तुम्हाला गॉगल दिलेले असतील, एक काळा आणि एक पांढरा गॉगल दिला असेल। हा गॉगल पहिले 5 ते 7 दिवस 24 तास वापरणं हे गरजेचं आहे। जास्त उजेड असेल तिथे डार्क गॉगल आणि घरात असताना किंवा कमी उजेड असेल तिथे व्हाईट गॉगल असा तुम्ही वापरू शकता। रात्री झोपतानासुद्धा तुम्ही गॉगल वापरणं हे गरजेचं आहे, खास करून पहिले 2 ते 3 दिवस, जेणेकरून त्यावेळी तुमचा धक्का चुकून डोळ्याला लागणार नाही। 3र्या 4र्या दिवशीपासून तुम्ही रात्री गॉगल नाही वापरला तरीसुद्धा चालू शकेल। पहिल्या 7 दिवसात आपल्याला जे व्यायाम करायचे आहेत त्याच्यामध्ये रेग्युलर वॉकिंग एक्झरसाईज चालू शकतो। अगदी ऑपरेशनच्या 2र्या दिवशीपासून तुम्ही गॉगल घालून रोज वॉकिंगला जाऊ शकता, चालू फिरू शकता। फक्त जास्त सार्वजनिक ठिकाणी किंवा जिथे धूळ उडते अशी ठिकाणं तुम्ही टाळावीत। ऑपरेशननंतर नुसतं घरातच बसून राहायची कोणतीच गरज नाही। तुम्हाला बाकी व्यायाम प्रकारांची सवय असेल तर तुम्ही आठवड्यानंतर हळूहळू आपले पूर्वीचे व्यायाम प्रकार जसं योगासनं किंवा जिम जाणे, वजन उचलणे हे चालू करू शकता। परंतु शक्यतो पहिल्या महिन्यामध्ये खूप जास्त वजन उचलणं किंवा खूप डोळ्यावर प्रेशर येईल असे व्यायाम करणं टाळावेत। परंतु सौम्य प्रकारातले व्यायाम तुम्ही आठवड्यानंतर पूर्ववत चालू करू शकता। जसं तुम्हाला बरं वाटेल तसे हे व्यायामाचे प्रकार तुम्ही वाढवत घेऊन जाऊ शकता। तुम्ही 2र्या 3र्या दिवशीपासूनच रेग्युलर स्वयंपाकसुद्धा करू शकता, परंतु शक्यतो ज्यामध्ये डोळ्याला त्रास होऊ शकेल जसं कांदा चिरणं किंवा फोडणी घालणं हे प्रकार टाळले तर बरं होईल। स्वयंपाक करतानासुद्धा पांढरा गॉगल वापरणं हे गरजेचं आहे। 7व्या दिवसानंतर मात्र तुम्ही स्वयंपाक पूर्वीच्या पद्धतीनं पूर्णपणे करू शकता। केसाला डाय लावायचा असेल तर तो 7व्या दिवसानंतर लावायला काहीच हरकत नाही। पहिले 6-7 दिवस मात्र शक्यतो डाय लावणं टाळावं, जेणेकरून जर त्याचे काही घटक डोळ्यात गेले तर त्याचा अपाय होऊ नये यासाठी। तसेच शिकेकाईचा वापरसुद्धा पहिले 7 दिवस शक्यतो टाळावा। काही लोकांना स्विमिंगची आवड असते किंवा व्यायामासाठी ते स्विमिंग करतात, पहिले 5 ते 7 दिवस स्विमिंग हे टाळावं।
सातव्या दिवसानंतर स्विमिंगला जायला काही हरकत नाही, परंतु शक्य तो सार्वजनिक ठिकाणं किंवा जिथे पाण्याची क्वालिटी चांगली नसेल अशा ठिकाणी शक्यतो महिनाभर न गेलेलंच चांगलं. ज्यांना पूर्वत ऑफिसची कामं चालू करायची असतील त्यांनी सातव्या दिवसानंतर ऑफिसची कामं चालू करायला हरकत नाही. काही लोकांना जवळची वाचनाची कामं असतात. आम्ही ऑपरेशननंतर जो चष्मा असतो तो शक्यतो महिन्याभरानंतर देतो, कारण तोपर्यंत चष्म्याचा नंबर हा बदलत असतो. परंतु ज्यांना सातव्या दिवसापासूनच जर काम करायची इच्छा असेल किंवा काम करणं गरजेचं असेल तर त्यांनी तात्पुरता जवळचा नंबर बनवून घ्यायला हरकत नाही. त्याविषयी तुम्ही आपल्या नेत्रतज्ञाला तसं विचारू शकता आणि बनवून घेऊ शकता. कॉम्प्युटर, मोबाईल, टी व्ही इत्यादीचा वापर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच चालू करू शकता. अर्थात अतिरेकी वापर शक्यतो टाळावा, झोप व्यवस्थित घ्यावी. सातव्या दिवसानंतर मात्र कॉम्प्युटर, मोबाईल, वाचन, टी व्ही पाहणं हे पूर्ववत केलं तरी चालण्यासारखं आहे. ऑपरेशननंतर झोपण्याच्या बाबतीत जर तुमचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल तर शक्यतो पहिले 2-3 दिवस त्या बाजूला झोपणं टाळा. जर तुमचं दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल तर तुम्ही पाठीवर शक्यतो पहिले 2-3 दिवस झोपा, परंतु तिसऱ्या दिवसापासून तुम्ही दोन्ही कुशीवर झोपण्यास काहीच हरकत नाही. ज्यांना पालथं झोपायची सवय असेल त्यांनी आठवडाभर शक्यतो पालथं झोपणं टाळा, परंतु आठवड्याभरानंतर तुम्ही पूर्ववत पालथंसुद्धा झोपू शकता. ऑपरेशननंतर चष्मा लावावा लागतो का? ऑपरेशननंतर सर्वसाधारण 1 महिन्यांनी आम्ही चष्म्याच्या नंबरची तपासणी करतो. तुम्ही डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची लेन्स वापरली असेल, यामध्ये ट्रायफोकल, एक्सटेंडेड डेप्थ किंवा टोरिक लेन्स ज्याच्यामध्ये नंबर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला असतो, अशी लेन्स जरी वापरली असेल तरी 1 महिन्यानंतर आम्ही चष्म्याच्या नंबरची तपासणी करतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5-10% लोकांना ऑपरेशननंतर चष्म्याची गरज लागू शकते, 90-95% लोकांना चष्म्याची गरज लागत नाही. मोनोफोकल लेन्स वापरली असेल तर जवळच्या चष्म्याची मात्र नेहमीच गरज लागते. त्यामुळे 1 महिन्यानंतर ज्यावेळी तुमच्या दृष्टीची आणि चष्म्याची तपासणी करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला योग्य असा चष्म्याचा नंबर दिला जाईल. तो कायम वापरायचा की नाही हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठरवू शकता. आपल्यापैकी काही रुग्णांचे एका डोळ्याचं आत्ता ऑपरेशन झालं असेल आणि त्यांच्या दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनचाही सल्ला त्यांना दिला गेला असेल, त्यावेळी असं विचारलं जातं की दुसरं ऑपरेशन केव्हा करावं. सध्याच्या शास्त्राप्रमाणे दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन हे तसं पाहिलं तर आम्ही त्याच दिवशी करू शकतो, म्हणजे एकाच दिवशी दोन्ही डोळ्याची ऑपरेशन होऊ शकतात. परंतु तुम्हाला मध्ये थोडासा वेळ हवा असेल तर तुम्ही 2 दिवसानंतरसुद्धा दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनची तारीख घेऊ शकता. त्यामुळे दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्हाला लवकरच करायचं असेल तर तुम्ही समुपदेशकाला सांगून तशी तारीख घेऊ शकता. शक्यतो दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन हे लवकर केलेले चांगले, कारण दोन्ही डोळ्याने मिळून आपल्याला दृष्टी ॲडजस्ट व्हायला मदत होते, तसंच आपल्याला जी काही काळजी घ्यायची असते, सूचना पाळायची असतात, या सगळ्या गोष्टी पहिल्या आठवड्याभरातच पूर्ण होऊन जातात आणि 8-10 दिवसानंतर तुम्ही पूर्ववत कामाला लागू शकता. दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन लवकर केल्यामुळे तुम्हाला पुन्हा फिटनेसच्या टेस्ट करणंसुद्धा गरजेचं नसतं, कारण त्याच फिटनेसमध्ये आपली दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन ही पूर्ण होतात. त्यामुळे असं जर तुम्हाला दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनची तारीख घ्यायची असेल तर तुम्ही समुपदेशकांना सांगा आणि ते तुम्हाला योग्य ती तारीख देण्यास मदत करतील. आता तुमचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे, काही वेळा पहिले 1-2 दिवस डोळ्यात थोडं टोचणं किंवा पाणी येणं हे नैसर्गिक असतं, जे हळूहळू कमी होतं. यानंतर कुठलाही त्रास नसेल तर तुम्हाला आम्ही 1 आठवड्यानं पुढच्या तपासणीसाठी बोलवलेलं असतं. या दरम्यानच्या काळात तुम्हाला कुठलाही त्रास जाणवला, जसं डोळा अचानक लाल झाला, दुखायला लागला, दिसण्यामध्ये तुम्हाला जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही त्वरित आमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून हॉस्पिटलला येऊ शकता. हा कॉन्टॅक्ट नंबर आमचे समुपदेशक तुम्हाला देतील, तसेच तुमच्या डिस्चार्ज फाईलवर हा नंबर लिहिलेला असेल. काही कारणानं आम्हाला तुम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्ट करू नाही शकला तरीसुद्धा
तुम्ही आमच्या हॉस्पिटलला कुठल्याही वेळी व्हिजिट करू शकता. आमच्या इथे 24 तास ड्युटीवर हजर डॉक्टर आणि कर्मचारी असतात, त्यामुळे कुठलीही वेळ न घालवता तुम्ही अशावेळी त्वरित हॉस्पिटलला येऊन पोहोचा.